व्यक्त करणं हे कर्तव्य योग्य त्याच्यामध्ये तुम्ही अर्ध सत्य सांगितलं. म्हणजे त्यावेळी त्या समोर त्या गुरुंसमोर किंवा त्या आदर्श माणसासमोर जी लोक होती त्यांना समजवण्यासाठी उपमा वापरली. पण शाब्दिक अर्थ घेतला तर ते होणार नाही. तुम्ही त्याचा मतदार्थ घ्या. मतदार्थ घ्या एकदम बरोबर. हे लोकांना सांगितलं पाहिजे की बाबा तुला तुम्ही कोणत्याही क्षेत्राचा मेहनत करा, चांगले श्रम करा, तुम्हाला सफलता मिळेल. तुम्ही योग्य मार्गाने जात असाल ना तर यश मिळेल. आता तुम्ही म्हटलं की तुम्हाला दिल्लीला जायचं आहे आणि तुम्ही प्रयत्न खूप केलेत आणि कन्याकुमारी कडे निघालात, तुम्हाला दिल्ली सापडेल का? बिलकुल नाही. म्हणजे काय प्रयत्न सुरू आहे पण चुकीच्या मार्गाने. चुकीच्या मार्ग चुकीच्या. त्याच्यामुळे का कसं होतं की तुम्हाला दिल्लीला जायचं आहे ना तर तुम्हाला उत्तरेलाच निघायला हवं, दक्षिणेला नव्हे. राईट राईट. खूप छान. चला दोन्ही म्हणजे उत्तर आपल्याला मिळालेले आहेत. गॉड फादरचं उत्तर सगळ्यांनी खूप छान दिलेलं आहे. थोडासा वेगळा असा प्रश्न आहे. या तुमच्या प्रवासामध्ये बरंच काम चालतं, तणाव येतो, बऱ्याच घटना घडलेल्या आहेत की आपली काही आम्हाला ऐकून माहिती आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आवड छंद म्हणून तुम्ही काही जोपासता का? मला खूप छंद आहेत. मला खूप आवड आहेत. म्हणजे मी पुस्तकं वाचतो. अरे वा. माझ्या स्वतःचे 1-7 पुस्तकांची लायब्ररी. या बात. मला माझ्याकडे अनेक पुस्तकं. रीडर्स आर लीडर्स म्हटलं जातं ते दिसतं इकडे. माझ्याकडे मी कसं आहे, मला लोक म्हणतात की कांती कोणी बोलूच देत नाही, मी बोलून देत नाही असं नाही. माझं ज्ञान बोलू तुम्हाला देत नाही, कारण माझ्या ज्ञानापुढे तुम्ही कदाचित खुजी असाल म्हणून तुम्ही कमी पडता. टिकू शकत नाही. माझ्याकडे मी वाचनाचा छंद आहे. मला ड्रायव्हिंगचा छंद आहे. मी 12 गाडी चालू शकतो सलग. मला प्रवासाला खूप आवडतं. मला कविता करणं आवडतं. मला मुक्तछंदातल्या कविता आवडतात, तुमच्या चारवडी आवडतात, दीर्घ कविता आवडतात. तो छंद मी जोपासला. कवी मन आहे, जे न पाहे रवी ते पाहे कवी. हा म्हणजे माझ्या चारवड्या आहेत. मी तुम्हाला सांगतो, माझं चारवड्यांचा निश्वास म्हणून पहिलं पुस्तक आलं. त्याच्यानंतर माझं भावस्पर्श म्हणून दुसरं पुस्तक आलं. आणि दीर्घ कवितांचं माझं अजानुभव हे पुस्तक आलं. त्याच्याशिवाय मी जे काही दैनिकातून लोकांना झोडले अग्रलेख जे माझे आहेत, अग्रलेख हे प्रचंड अग्रलेख गाजले. त्याचं उग्रलेख नावाचं पुस्तक आलं. म्हणजे मी ज्यावेळी बॅरिस्टर अंतुले साहेब आणि बाळासाहेब ठाकरे यांची जी भेट झाली, शेवटची भेट होती त्यांची, शेवटची ठरली, त्याच्यावर मी एक अग्रलेख लिहिला की बाळासाहेब आणि अंतुले सीमेवर सीमावाद सीमावाद प्रश्न. बॅरिस्टर अंतुले साहेबांना कोणीतरी अंक दिला असेल तो. संध्याकाळी साधारणतः 7-7:30 वेळ होती आणि ऑफिसच्या फोनवर फोन आला. स्वाभाविकपणे मी तो फोन उचलला. समोरून आवाज आला, मी बॅरिस्टर अंतुले बोलतोय. क्षणभर मला चुकल्यासारखं झालं. डायरेक्ट फोन. म्हटलं कोण? मी बॅरिस्टर अंतुले बोलतोय. कांतीलाल कुडू आहेत का? म्हटलं सर मी बोलतोय. त्या माणसाचं दैवत्व असेल, त्या माणसाचा पराक्रम असेल, त्या माणसाचा प्रताप असेल, यशस्व असेल, त्या माणसाचं नाव ऐकल्यानंतर मी माझ्या खुर्चीत अलगत असं आपसुकपणे उचल लागलो. मी उठलो खुर्चीत. मी फोनवर हा ते वास्तविक साहेब मुंबईत आहे, मी पनवेलमध्ये आहे. मी खुर्चीत बसलोय म्हणून त्याचा अपमान करतोय किंवा मी फार मोठा असं नाही. त्या नावानं त्या शब्दांनी बॅरिस्टर साहेबांचे शब्द कानावर आणि डायरेक्ट फोन येणं. मी खुर्चीत अलगत उठलो. त्यांच्याबद्दल असणारी ती कदाचित निष्ठा असेल किंवा माझ्यावरचे संस्कार असतील. अंतुले साहेब म्हणाले, मी आज तुमचा आर्टिकल वाचला, संपादकीय वाचलं. बाळासाहेब ठाकरे आणि माझे फार पूर्वीचे संबंध आहेत. मी मुख्यमंत्री असल्यापासून आणि त्यापूर्वी सुद्धा बाळासाहेबांच्या आणि माझ्या भेटी गाठल्या व्हायच्या. प्रमोद नवलकर हे बाळासाहेबांचे उजव्यात, त्यांच्याबरोबर मी रात्रभर भ्रमंती करायचो. महाराष्ट्रात आणि मुंबईत काय चाललंय हे निरीक्षण करायचो. आमच्या दोघांच्या भेटीवर सीमा प्रश्नी टाइम्स ऑफ इंडियाने सुद्धा अग्रलेख लिहिला. पण टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकांना जे मांडता आलं नाही ते तुम्ही अगदी सहजतेने मांडलं. मला ही बॅरिस्टर अंतुले साहेबांनी दिलेली शाबासकी होती. मी भारावून गेलो होतो की इतक्या मोठ्या माणसाचं फोन येणं. बरोबर. बॅरिस्टर अंतुले साहेब खूप मोठं नाव. कधीही IAS IPS किंवा कुठल्याही बुद्धिवंतासमोर न झुकलेले व्यक्ती नव्हतो. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी कधीही कोणाला डायरेक्ट फोन नाही केला.
पीए त्यांचे दीपक असतील, त्यांना सांगून ज्यांचे कोणाशी बोलायचे असतील, आणि माझी त्यांच्याशी काय फार घसट होती अशातलाही भाग नाही. त्यांनी ज्या वेळी मला फोन करून सांगितलं की तुमचं संपादकीय मी आवडलं आणि जे टाइम्स ऑफ इंडियाला जमलं ना लिहायला ते तुम्ही लिहिलं, कारण मी दोन्ही नेत्यांची दोन्ही हेड्यांच्या योद्ध्यांची दोन्ही बाजू लिहिल्या होत्या. हे लढवय्य कसं आहे आणि याला एकेलेपणाचं दुःख कसं आहे, या दोघांना हे दोघांना सुनामीनं उद्ध्वस्त केलेलं आहे आणि सुनामीनं उद्ध्वस्त करून सुद्धा माननीय बाळासाहेब ठाकरे आणि बॅरिस्टर अंतुले कधीच संपुष्टात आले नाहीत. दोघे लौकिक अर्थाने जरी हयात नसतील तरी त्यांनी निर्माण केलेलं विचार मंथन अजून समुद्र मंथना इतकं ते ग्रेट विचार मंथन त्यांचं आहे, समाजाला अजूनही दिशा देते, अजूनही देते, त्यांचे विचारच दिशा देते. आता काय त्या दोघांनाही श्रद्धांजली पडण्यासाठी शब्दच पुरेसे आहे. यस, बाळासाहेब हे फार वेगळं व्यक्तिमत्व होतं, मी तुम्हाला त्यांचा विषय निघाला म्हणून सांगतो की एक 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, मला वाटते साधारणतः 2006 किंवा 2007 असेल, 2009-08 मला वाटते, किंवा आता मला एक्झॅक्टली सांगता येत नाही, पण लोकनेते दिभा पाटलांना शिवसेनेत्यांनी घेतलं आणि जासईला त्यांचा पक्षप्रवेश झाला. पक्षप्रवेश झाल्यानंतर साहेब बोलत होते आणि साहेब म्हणाले दिभा नावाची ही तलवार गंध चढलेली आहे, या तलवारीला गंध चढला आहे. मी खालून चिठ्ठी पाठवली बबन दादांना की मला साहेबांशी बोलायचं आहे, आम्हाला पत्रकारांना बोलायचं आहे. ती चिठ्ठी बबन दादांनी साहेबांना दाखवली, पत्रकारांशी बोलायचं आहे, साहेबांनी मान हलवली. मग ते सभा झाल्यानंतर त्या अनाउन्समेंट केलं की साहेब व्यासपीठावरच भेटतील, पत्रकारांनी समोर येऊ. मी साहेबाला प्रश्न विचारला, साहेब दिभा नावाची गंध चढलेली तलवार आपण असा उल्लेख केला, आता हा गंध कोणत्या केमिकलनं काढणार, राज्यसभेचं केमिकल वापरणार की लोकसभेचं केमिकल वापरणार? साहेब हसले, मनोहरात हसले आणि साहेब म्हणाले तुम्ही पत्रकार आगला व्या. नवीन नाव दिलं तुम्हाला, कडू बंधून आगला व्या. मग मी त्याला प्रतिप्रश्न केला की साहेब आपण महा आगला व्या, कारण आपण आमचे ज्येष्ठ पत्रकार नेते साहेब हजर जेव्हा मी आणि साहेबांसमोर एवढं कोणी बोललं असेल असं मला वाटत नाही. मी जेव्हा साहेबांना महा आगळाव्यात तुम्ही आमचे नेते आहात असं म्हणालो तेव्हा बाकीचे सगळे चेहरे मी अशी नजर टाकून क्षणात बघितली तर ते द्राक्षांपेक्षा आंबट झाले होते. साहेब आता काय बोलतात या पत्रकाराला, इतकं तापलं होतं. पण साहेबांनी इतकं ते आनंदाने उत्साहाने आणि आसन घेतलं, खिलाडी उत्सव आहे. ऑब्व्हियस काय होतं, हे योद्धे असतात ना, या योद्ध्यांमध्ये ना एक छुपा आनंदमय या आनंद यात्री छुपलेला असतो, दडलेला असतो. कोणताही योद्धा घ्या त्याच्यामध्ये एक आनंद यात्री, एक लहान मुल दडलेलं असतं, त्याच्याकडे प्रेम असतं. आणि ज्याच्याकडं प्रेम नाही तो कधीही आयुष्यात यशस्वी होत नाही. मग तुमचं प्रेम प्रकरण असू दे, लग्न असू दे, संसार असू दे, समाज जीवन असू दे, व्यवसाय असू दे, क्रीडा क्षेत्र असू दे, कुठलंही क्षेत्र घ्या, तुम्हाला प्रेम हवंच त्याच्याशिवाय जगू शकेल. हा, कारण प्रेम ही एक भावना आहे आणि ही भावना तरळ होणं आहे जी अध्यात्माच्या अधिष्ठानावर तरळतेने अगदी मखमली सारखी पसंत. खूपच छान, वेळेचं भान नाही आहे मला, साहेबांना वेळ देता छान, तरी आपण काही प्रश्न आहेत ते पाहूया. खूपच छान मजा येते मला पण अच्छा इतकं, कारण पत्रकारांना असं इंटरव्ह्यू घ्यायचा आम्हाला पहिलीच वेळ आहे आणि इतकं छान असे म्हणजे पत्रकार ऐकून होत, पण पत्रकार इतक्या कवी मनाचे पत्रकार आणि इतकं झुंजार आणि निर्भीडक पत्रकार पण असा आनंदी आणि प्रेमळ असू शकतो हा नवीन मला शोध लागला. आचार्य अत्रे सुद्धा, हा पण पत्रकारांना आचार्य अत्रे अष्टपैलू होते, लोकमान्य टिळक अष्टपैलू होते, अलीकडे अटल बिहारीजी आणि शरद पवार किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी पण पत्रकारिता केली. म्हणजे पत्रकार हा पहिला समाजकारणी असतो ज्याच्याकडे समाजाचं नेतृत्व करण्याचं गुण आहे, गुण आहेत, त्यांनीच पत्रकारितेत यावं. मग तो कवी मनाचा असू शकेल आणि कवी मनाचा पत्रकार असेल तर त्याची भाषा ही समृद्ध झालेली असते, त्याचा एक स्वतंत्र शब्दकोश असतो.
आणि मग तो फुलांचा किती वाक्यरचना पुरवत असतो. म्हणजे माझी तुम्हाला एक चारोळी सांगेल की आयुष्यात जोडली जी माणसं, आयुष्यात जोडली जी माणसं भली मोठी यादी होती, आयुष्यात जोडली जी माणसं भली मोठी यादी होती, दुर्दैवानं माझ्या ती विरोधकांची यादी होती. मी मागाशी जे म्हटलं की तुम्ही शत्रुत्व घ्या, नंतर सगळ्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसण्यापेक्षा आपल्याला ठाऊक असं माहिती पाहिजे. आणि माझं एक तत्व आहे की तुम्ही माझ्या सोबत आलात तर मला आनंद आहे. तुम्हाला माझी मत पटलेली असतील तरीही तुम्ही माझ्या मागून आलात, मला माझं अनुकरण केलं तरीही मी समाधानी आहे. तुम्ही माझे मित्रच आहात, पण तुम्ही माझ्या समोरून आलात. तुम्ही मित्र जरी असाल पण समोरून आलेला प्रत्येक जर माझा शत्रू असेल आणि शत्रुत्वाच्या चौकटीनुसार मला त्याच्याशी शत्रुत्वाचा व्यवहार करावा लागेल. हे एक तत्व आहे. हे तत्व बांधून तुम्ही, हे तत्व म्हणजे आहे ना, हे नर्तकीच्या पायातील घुंगरू आहे. सारखा नाद करत असतो, ती घुंगरू नाद करून तुम्हाला सांगतं तुमचा हा मित्र आहे, तुमचा हा शत्रू आहे, तुम्हाला इथं जायचं आहे. तो सारखा नाद असतो ना, शिवाचा शिवाचा डमरू असतो, तो सारखा नाद असा कानात घुमत असतो आणि तुम्हाला ती ऊर्जा देत असते. मग तुमची एखादी कविता साकारते, एखादी दीर्घ कविता साकारते. माझ्या अजरभाऊ मधले एक वाक्य आहे की मला तू आज एक वेगळी भासतेस, तुझे हात जणू म्हणजे मला तुझ्या हाताने बाव, तुझ्या हात मला अशी मिठी मारून आहे आणि मला असं वाटतं की तुझे ते हात आज अजानुभाव आहेत. अजानुभाव म्हणजे ज्याच्या गुडघ्यापर्यंत दूर लांब आहे. किंवा माझ्या पहिल्या पुस्तकातले एक चारोळी आहे, घेत जा सखे श्वासांची खबर, घेत जा सखे श्वासांची खबर, तुझ्या हृदयात बांधीन मी कबर. हे प्रेम आहे. तुम्ही प्रेम केलंच पाहिजे नाही, मानवी मूल्याची, म्हणजे मानवी मूल्य म्हणजे काय असेल ना, तर ते प्रेम आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रेम असतं, व्यक्त होण्याची प्रत्येकाची शैली वेगळी. एकदम खूपच छान, खूपच छान. आता एक क्लिष्टी मला प्रश्न आहे. परत आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या चढ उतार येतच असतात, पूर्ण पावसाळे असतात. तर उन्हाचा म्हणजे चांगल्या गोष्टीचा तुम्ही खूप चांगला, पण एखादी अशी घटना किंवा एखादा असा प्रसंग ज्यामुळे तुम्हाला वाटलं की अरे नाही काय करावं कळत नाही, असा कधी प्रसंग आलाय का? आणि त्या प्रसंगावर तुम्ही कशी मात केली? कसं आहे, प्रत्येक माणसाचं आयुष्य आहे ना हे तुमच्या भाषेतल्या चढ उताराप्रमाणे. येस, डोकं मी तो आलेख नाही पाहत. ओके, पाहतच नाही. त्याचं कारण असं आहे की तुमचं एकदा ठरलं की मला हे ध्येय गाठायचं आहे, मग तुम्ही त्या दगडांची चिंता नाही करायची, पहाडांची चिंता नाही करायची, तुम्हाला ते काम करत राहायचं. मुळात जीवन जे आहे ना ते प्रचंड दुःखाने भरलेले आहे, अश्रू पाताने भरलेले आहे प्रत्येकाचं जीवन. म्हणजे श्रीमंताला फार मोठ्या काळजी असतात आणि गरीबाला त्याच्या लेवलला असतात, फक्त त्यांनी त्याची उंची स्वतःहून कमी केलेली असते विचारांची, म्हणून त्याला त्याच्यापेक्षा संकट फार मोठे वाटतात. आणि श्रीमंतांनी उसना वाढलेला असतो, त्याच्यामुळे संकटाला सामोरे जाण्याची सामर्थ्य त्यांच्यात नसत. सर्वसामान्य माणसाने काय केलं पाहिजे, तर आलेलं संकट हे संकट नसून एक संधी म्हणून पाहिलं पाहिजे. माझ्या आयुष्यात प्रचंड संकट आले, म्हणजे संकटाचं दुसरं नाव कांतीलाल कडू असं जर उद्या वाक्प्रचार आलं तर त्याचं मला नवल वाटणार, नवल वाटणार. गंमत अशी झाली, 1990 मध्ये माझ्या वडिलांचा घटपात झाला. म्हणजे माझा मुला जन्म जो झालाय की तुम्ही म्हणाल मी कुणाशी तुलना नाही करणार, पण प्रभू रामचंद्र जसे राजदरबारात जन्माला आले आणि लोकांनी म्हटलं की राजाच्या पोटे आलाय त्याला काय कमी आहे, तो कसला देव, मग त्या भगवंतांनी पुढचा जन्म श्रीकृष्णाचा बंदिवासात घेतला. हे तुम्हाला एक गझल आठवत असेल, अरे पुन्हा बंदिवास सजा इथे प्रत्येकास. हे जे वाक्य आहे ना गझलच, हे जीवन आहे. प्रत्येकाचा बंदिवास आहे आणि सजा प्रत्येकाला आहे. तुम्ही अंतर्भूत होऊन स्वतःला जर पाहिलं
समोरचा माणूस मर्सिडीज मध्ये गेला त्याचा तुम्ही आनंद घेतला तुम्ही फसला. नाही तर मर्सिडीज वाल्याला माहित असतं आपल्यावर कर्जाचं डोंगर आहे किंवा आपण कोणाला तरी तुडवून मोठं झालो. माणसाने स्वतःशी प्रामाणिक असलं आपलं पाहिलं. संकट आहेत नाही संकट कोणाला संकटाने टाळले मला सांगा. एक माणूस दाखवा की ज्याचा इतिहास ज्याच्या नावाची इतिहास साक्ष देते. सगळ्यांना सांगेल लोकमान्य टिळक घ्या सुभाषचंद्र बोस घ्या इतक्या मोठे विचारवंत आमच्या काँग्रेसला रुचले नाही. त्यांना काँग्रेसने सुद्धा बाजूला ठेवले. महात्मा गांधी रुचले नाही. बॅरिस्टर जिना मोते हे महात्मा गांधी मोते. माणूस स्वतःच्या मताने भेदभाव करतो ना तिथं स्वतःला खड्डा खोदतो. प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या पद्धतीने. माझ्या जीवनात तुम्हाला मी सांगतो वडील गेल्यानंतर जे घराचा वासा जर मोडला की त्या घरावर कोणीही दगड मारण्याचा प्रयत्न करतो आणि ते दगड मारून दिले नाही हा सगळ्यात मोठा. आणि तुम्ही ज्यावेळी प्रखर विरोध करता त्यावेळी तुम्हाला लोक वाईट समजतात किंवा तुम्ही एखाद्याच्या कळेने जगत नाही तुमचं जीवन दुसऱ्याच्या मर्जीप्रमाणे तुम्ही त्याचं जीवन जगत नाही मग त्या व्यक्तीच्या मानाने तुम्ही वाईट असता कारण त्याच्या रेफरन्स पॉइंटने तुम्ही चुकीचे आहात. हा झालं कसं की मग पूर्वी ते सेका पक्ष काँग्रेस हा सगळा वाद होता आणि गावात कोणाचीही भांडण झाली की तिकडे पहिलं नाव माझं यायचं कांतीकडून भांडण केलं कांतीकडून अमुकाला मारलं कांतीकडून शिवी घातली कांतीकडून अमुक केलं कांतीकडून तलवार काढली मग ती पोलीस सगळा प्रवाद चालवायचा त्या कोणी जाऊन पोलिसांना माहिती असायचं मग ते मलाही खूप खटकायचं अरे यार आपण नसताना म्हणजे माझा आजी मत आहे जे मी केलंय ते मी केलं जे मी नाही केलं ते माझ्या नावाने चिकटवायचं नाही मग माझ्यातील योद्धा जागा होतो आणि मी त्या माणसाला तिथे त्याचा जसा नृसिंह अवतारात तो प्रकार झाला ना मी स्वतः नृसिंह अवतार धारण करतो. माझं ते तत्व आहे मी मी सेंगा खाल्ल्या नाही मी तरफल उचलणार नाही. मी आवर्जून सांगतो की आमचा डीएनए लोकमान्य टिळकांचा आहे. आम्ही जे केलंय ते केलं आम्ही नाही केलं ते नाही केलं. मी माझ्या वर्तमानपत्रात कधी खुलासे छापले नाही माफी मागितली नाही. बातमी छापली छापली हे बरोबर आहे बरोबर आहे. संकट येत गेली त्याच काय झालं मग मला माझ्या मामाने त्या सगळ्या भानगडीपासून भानगडी राजकीय भानगडी आयुष्य उद्ध्वस्त व्हायचे आणि माझे नुकतेच बाबा गेले होते. मग माझ्या मामांनी मला बँकेत कामाला लावलं आणि कामाला एवढ्यासाठी लावलं की तुझं चारित्र्य हनन होऊ नये. एकदा का तुम्ही गुन्हेगार म्हणून जगात आला तुम्ही दुधाने जरी दोघं अंघोळ केली तरी समाज तुम्हाला कधीही तुमचा तुम्ही सुचिरभूत झालात असं म्हणत नाही आणि तुमचं मणी माझ्या आयुष्यातला सगळ्यात तो वाईट काळ होता 90 नंतरचा वडील गेल्यानंतर. आणि मग मी ठरवलं की आपल्याला आपण जर इथं राहिलो बँकेत नोकरी करत राहिलो तर आपला उत्कर्ष होणार नाही. उत्कर्ष होणार नाही तर आले कंगोरे. मला 450 रुपये त्यावेळी पगार होता. चार रविवार कापून घेतले जायचे. म्हणजे साधारणतः तुम्हाला सांगतो मी तो 120 रुपये गेले 450 मधून किती उरतात तुम्ही गणित करा आणि त्याच्यामध्ये 280 रुपये माझा पास होता बसचा पास मंथली. म्हणजे मला घर चालवण्याला एकही रुपया मिळत नव्हता. म्हणजे माझं घर हे बँकेच्या नोकरीवर चालत नव्हतं आणि ते चालावं म्हणून मी नोकरीला लागलो नव्हतो. मी कुठंतरी मला कुठंतरी खोट्या गुन्ह्यात अडकवले जातील कुठंतरी खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातील आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं जाईल याची भीती माझ्या मामांना होती माझ्या आईला होती. म्हणून त्याने मला अडकवून ठेवलं. नोकरी म्हणजे मला अडकवून ठेवलं. मग मी त्यात काय केलं मी त्यातून माझं कॉलेज पूर्ण केलं. म्हटलं हे 2-3 वर्ष नोकरी करेपर्यंत आपण आपलं पार्ट टाइम कॉलेज पूर्ण करून घेऊया. कॉलेज सकाळचं होतं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला गंमत सांगायला आवडेल की मला कोणीतरी सांगितलं विद्यार्थ्यांनी की 10 मार्क मिळतात एनएसएस घेऊया राष्ट्रीय सेवा योजना. आपण कुठं अभ्यास केला नाही 10 मार्क कमी पडले हे आपल्याला 10 मार्क ताकतील. माझ्या डोक्यात एकच विषय येस आपण एनएसएस घ्यायचं
दहा मार्क आपल्या हक्काचे ते थोडस हे होत. तर आम्ही गर्दे नावाचे आमचे सर होते, यंटी गर्दे, म्हणजे आता इथं सिकेटी कॉलेजचा जे गर्दे सर आहेत त्यांचे बंधू. तर आम्ही दोन चार विद्यार्थ्यांचं जाऊन त्यांना विचारायचो, सर एनएसएससी तुम्ही सिलेक्शन कधी करणार आहात? ते म्हणले होईल. मी म्हटलं नाही आम्हाला एनएसएस मध्ये इंटरेस्ट आहे बघ सर, आम्हाला एनएसएस मध्ये यायचं आहे. आम्ही दोन तीन वेळा त्याला गाठलं. एकदा ते मला सहज म्हणाले, आम्ही चौघे पाच जण होतो, तर ते म्हणाले की तुमच्यातले चौघा पाच जणांमधले फक्त कडू सिलेक्ट होतील, तुम्ही चौघे नाही. म्हटलं सर असं कसं? आमची टीम आहे, आम्ही एकत्र काम करू. आणि म्हटलं सर तुम्ही हे नाही घेतलं, आमची मुलाखत नाही घेतली, तर तुम्ही लगेच कसं काय सांगितलं मी एनएसएस मध्ये सिलेक्ट झालो म्हणून? मला म्हणले मी गुरु आहे, प्राध्यापक आहे, मी नजरेनं ओळखतो विद्यार्थी कच्चा आहे की पक्का. आणि तसंच झालं, पुढे आमची मुलाखत दुसऱ्या शिक्षकाने घेतली आणि ते चौघे उडाले आणि मी एकटा सिलेक्शन झालो एनएसएसला. आणि मग एनएसएसचं काम करत असताना मग कॅम्प असतील किंवा आमचा एक ग्रामीण विकास विषय माझा लास्ट इयरला होता, त्याचे शिबिर असायचे की गावात जायचं, गावात मग साफसफाई करायची, अगदी गावात झाडू मारण्यापासून. मग त्याचा तुम्हाला सांगतो नेरा भागात कोपरोली गाव असेल, इकडे शिवकर गाव असेल, गव्हाण कोपर असेल. हे तीन वर्षात मी तीन कॅम्प केले आणि तिन्ही वेळा मी एनएसएसचा लीडर होतो. दोन वर्ष मी कॉलेजचा जीएस एक वर्ष होतो तिसऱ्या वर्षी आणि सीआर क्लास सीआर होतो. हे दोन वर्ष मी सीआर, एक वर्ष जीएस आणि तीन वर्ष एनएसएसच प्रतिनिधित्व केलंय. आणि हे करत असताना तुम्हाला मी घडत गेलो, जडणघडण झाले आणि समाजाशी नाव जोडण्याची खरं म्हणजे ते जोडण्याचा म्हणजे अध्ययन किंवा अभ्यास म्हणून ना ते मला माझ्या एएससी कॉलेजने दिलं. कळत ना कळत तो प्रवास नाही. मला काय झालं, लास्ट इयरला माझ्या नावाचं ढाल होती एनएची तुमच्या ग्रामीण विकास शिबिराची रुरल डेव्हलपमेंट. तर थोडस आर्ट्स आणि सायन्स फॅकल्टी मध्ये वाकयुद्ध होत आणि मला सगळे पारितोषिक मलाच मिळतात तीन वर्ष. मग काही प्राध्यापक माझ्या विरोधात गेले सायन्सचे आणि त्याने ठरवलं की नाही एनएस ग्रामीण विकास शिबिराची यंदाची ढाल ही चिठ्ठी टाकून उचलायची. तर मी त्या प्राध्यापकाला विचारलं आणि मी पूर्वीपासून सळीत होतो, मी शिक्षकाला कधी घाबरण्याचा प्रयत्न चालला नाही, मला जेवढा त्याला रिस्पेक्ट देता आला तेवढा दिला. पदवीती प्रणिपाते न परिप्रश्ने न सेवया उपध्यक्षी ते ज्ञान तत्वदर्शिनी त्या ज्ञान. सेवाल जसं ते पाण्यावर तरंगतं तर ते पाणी अशुद्ध आहे असं नाही, पण त्यातला गाभा जो आत पाणी आहे ना ते शुद्ध असतं, शेवाल वर असतं. जसं तुमचं नातं शेवाल आणि पाण्याचं नातं हे गुरु शिष्याचं असलं पाहिजे हे मला माहिती होत. मग मी सरांना विचारलं की तुम्ही चिठ्ठी का टाकता, म्हणजे जे कर्तृत्ववान जे आहेत ते दूर जातात. आतापर्यंत 25 वर्षाच्या कॉलेजच्या इतिहासामध्ये जर प्राध्यापक निवडतात ती टीम निवडते की बाबा वर्षभर कॅम्प मध्ये कोणी चांगलं काम केलं तो उत्कृष्ट विद्यार्थी असतो, तर तुम्ही हे का केलं? तर म्हणे नाही ते एकच विद्यार्थ्याला जात. मग त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. मग मला एक पवार साहेब होते डी बी पवार अर्थशास्त्र शिकवायचे, तर डी बी पवार सरांनी मला एक सांगितलं.